अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणा ठिकाणी चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. सर्वप्रथम या ठिकाणी या अभिभाषणाचा जो अभिनयाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडलाय त्याला मी पाठिंबा देतो. अध्यक्ष महोदय या अभिभाषणामध्ये या शासनाच्या माध्यमातून अनेक नवीन योजनांचा तो उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि एकंदर या ठिकाणी या अभिभाषणामध्ये एक समग्र आढावा घेण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आपल्या अरबी समोर उभं केलेलं आहे करायचं आहे त्या बाबतीमधल्या सगळ्या परवानगी घेतल्या गेलेल्या आहेत आणि येत्या काही वर्षांमध्येच त्या ठिकाणी ते स्मारक पूर्ण केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय या अभिभाषणामध्ये आपल्या दुष्काळी भागासाठी कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक पाणी संजीवनी योजना या ठिकाणी अध्यक्ष महोदय हाती घेण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्या आवर्षणग्रस्त भागाबरोबरच या ठिकाणी जरी आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुष्काळ नसला तरी अध्यक्ष महोदय या ठिकाणी पाण्याची किंवा त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण या ठिकाणी जरूर कमी होतं आणि अशामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक सूचना मी करू इच्छितो की या आपल्या महाराष्ट्रामधल्या जवळपास 4000 पाणी योजना ज्या मंजुरीच्या टप्प्यामध्ये होत्या त्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या सचिवाच्या एका सर्क्युलरमुळे या ठिकाणी त्या संपूर्णपणे या योजना या ठिकाणी आज त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. अध्यक्षमध्ये तरी मुळात कमी पाऊस भूजल पाणी पातळी घटलेली आहे आणि अशामध्ये या ठिकाणी ह्या 4000 पाणी पुरवठा योजना आज यांचं भवितव्य काय अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी माझ्या मनावर येत. अध्यक्षमध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी ह्या योजना मुख्यमंत्री पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील अशा प्रकारचं सांगण्यात आलं पण अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी ह्या सभागृहातल्या कोणत्याही सदस्य या ठिकाणी हे मान्य केलं की आज ह्याच्या स्वरूपानं काही लेखी सूचना खाली आलेल्या नाहीत किंबहुना ह्या सर्व योजनांचं भवितव्य हे पूर्णपणे अंधारामध्ये अशा प्रकारचा समज हा प्रत्येक सदस्याचा आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी काय वाटेल ते करून या संपूर्ण पाणीपुरवठा योजनेला आज या ठिकाणी मंजूर देण्याची त्या अध्यक्षमोर गरज आहे आणि त्याच्या माध्यमातून या संपूर्ण योजना आज कार्यरत झाल्या नाही. अध्यक्षमध्ये तर या ठिकाणी पाणी टंचाईला आपल्याला पुढच्या काळामध्ये समृद्धांच्या आपल्या समोर सगळ्यांच्या एक प्रश्न निर्माण होणार आहे. अध्यक्षमध्ये या ठिकाणी या योजना या ठिकाणी आपण ज्या पूर्ण केलेल्या आहेत आजपर्यंत अध्यक्षमध्ये आपल्या अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल असेल त्याच्या आधीचं भारत निर्माण असेल का त्याच्या आधीचं आपल्या जलस्वराज्य त्याच्या आधी स्वजलदार असेल ह्या सगळ्याच्या माध्यमातून जवळपास आजपर्यंत 38000 योजना ज्या ठिकाणी काम अध्यक्ष पूर्ण झालेले आहेत. पण अध्यक्षमध्ये या ठिकाणी या किती योजना चालू आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे. कामांचा दर्जा चांगला नव्हता अनेक योजना याच्या माध्यमातून आज आपण अभ्यास केला देखभाल दुरुस्ती अभावी यातल्या अनेक योजना बंद अवस्थेमध्ये आहेत आणि अध्यक्षमध्ये या ठिकाणी आज अशा अनेक ग्रामपंचायती आहेत की त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या योजना देखभाल होऊ शकत नाही किंवा त्या ठिकाणचं लाईटचं बिल सुद्धा ते भरू शकत नाही त्या ठिकाणी अशा प्रकारची अवस्था अध्यक्षमध्ये. अध्यक्षमध्ये या ठिकाणी ह्या योजना करत असताना मला दोन सूचना करायचे आहेत की या योजनांच्या बाबतीमध्ये जी देखभाल दुरुस्ती आहे याच्याविषयी या ठिकाणी त्या निविदेमध्ये याची तरतूद केली. अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपली योजना या ठिकाणी चांगल्यावर चालवता येतील आणि त्याच्याबरोबरच आज माझ्या ठिकाणी शास्त्राच्या माध्यमातून अशी विनंती आहे की महावितरण या ठिकाणी हे पिण्याच्या पाण्याची योजना ना जे कमर्शियल दर लागू केले आहेत हे दर त्या ठिकाणी लागू न करता या ठिकाणी त्यांना शेती दर लागू केले तर या ठिकाणी अध्यक्षमध्ये ह्या योजना चालण्यामध्ये या ठिकाणी त्या त्या ग्रामपंचायतीने या ठिकाणी फार मोठी मदत होईल. अध्यक्षमध्ये या ठिकाणी या अभिभाषणामध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आज किती टीएमसी पाणी या ठिकाणी आवडून झालं की कसं नियोजन केलं याचा उल्लेख केलेला आहे. मी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे मी जाहीर अभिनंदन करीन किंवा या ठिकाणी मी असं नमूद करेन की पहिल्यांदा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या मंत्रिमंडळातलं कोणतं असा विचार केला की आजपर्यंत सिंचनाच्या बाबतीमध्ये आपण किती पैसा खर्च केला त्यातली योजना पूर्ण किती झाल्या आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सिंचन किती वाढलं असा या ठिकाणी या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा घेतला. मी त्यांचं कौतुक करेन या ठिकाणी आणि त्याच्या धर्ती या ठिकाणी त्यांनी थोडक्यात आपल्या सिंचन प्रक्रियेचं काही आपल्या सिंचनाच्या आपल्या विकेंद्रीकरणाचा हा मुद्दा त्यांनी आपल्या समोर आणला आणि त्याच्या माध्यमातून ह्या योजनेला आकार आला. अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपल्या या योजनेमध्ये मला एवढी सूचना करायची
या योजनेमध्ये या ठिकाणी कुठेतरी लोक पतींना थोडासा जमीन सहभाग त्यांचा कमी आहे किंवा या ठिकाणी पतींचा जमीन सहभाग हो नये अशा प्रकारचं जे आपलं स्ट्रक्चर तयार केलं त्यामध्ये मला थोडस सूचना करायची आहे की या योजनेच्या माध्यमातून ह्या मंजूर करत असताना कुठली कामं घ्यायची ते कशा प्रकारे काही निकष घालायचे त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी त्या त्या विभागातल्या आमदारांच्या ठिकाणी सूचना केल्याशिवाय की त्यांच्याशी विचार सल्लामस केल्याशिवाय या ठिकाणी या योजना यशस्वी होऊ शकत नाही. अध्यक्षमध्ये एखादी योजना आपण अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली तर अध्यक्षाला आपल्याला माहिती आहे की आता सुरू करायची आपल्याला ही पण चर्चा संपवायची 293 संपवायची पुन्हा 293 आम्ही कालपासून थांबलेलो आहे एक दोन तीन मिनिट दोन्ही चर्चा संपवायच्या. अध्यक्ष या माध्यमातून ह्या योजना आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर याच्या माध्यमातून त्या जलदूत शिवार योजनेला एक चांगला आकार देण्यासाठी आपल्याला कृषी अभियांत्रिकीचं एक नवीन केडर निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष आपल्याला माहिती आहे आज या जलदूत शिवारच्या माध्यमातून त्याच्यातला जवळपास 70-80% पैसा किंवा जो निधी आहे तो आपण कृषी विभागामधून खर्च करत असतो आणि या कृषी विभागाला या ठिकाणी आजही कोणत्या ठिकाणी कृषी अभियांत्रिक केडर निर्माण असल्याकडे ह्या होणारी कामाचा दर्जा हा अतिशय खराब आहे अध्यक्षमध्ये आणि याच्या माध्यमातून आपली थोडी सुधारणा केली पाहिजे. अध्यक्षमध्ये या ठिकाणी बोलत असताना या अभिभाषणामध्ये महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून एक या ठिकाणी 10,000 कोटी रुपयाचं एक अर्थसहाय्य आनंद आणि भागभांडू सहाय्य असे त्यांनी दिलेलं आहे अध्यक्षमध्ये. पण या अध्यक्ष या ठिकाणी मला एवढं वाईट वाटतं की या ठिकाणी ह्या संपूर्ण हे जे पैसे वापरले जाणार यामध्ये आमच्या पुणे विभागाच्या ज्या योजना आहेत मग जल आपल्या लघुसिंचनच्या असतील किंवा ठिकाणी जलसंपादनाच्या मोठ्या योजना असतील यांच्या बाबतीत कसला इथे उल्लेख केला गेलेला अध्यक्षमध्ये आणि अध्यक्षमध्ये या ठिकाणी या संपूर्ण आपल्या पुणे विभागातल्या जे प्रलंब प्रस्ताव त्या ठिकाणी ते मापदंड वाढू न शकल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या सुप्रमाचा हा विषय हा अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्याच्या माध्यमातून ह्या निधीचा थोडासा वापर या ठिकाणी या योजनेचा माध्यम केला किंवा यामध्ये थोडासा पुणे विभागाचा विचार केला तर अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपल्याला थोडस सिंचनाबद्दल आपल्या ठिकाणी इथं सुधारणा होईल. अध्यक्षमध्ये अध्यक्षमध्ये या ठिकाणी रस्ते विकासच्या बाबतीमध्ये बोलत असताना या अभिभाषणामध्ये जवळपास 2,63,000 किलोमीटर लांबीचे या ठिकाणी रस्ते पूर्ण केलेले आहेत अशा प्रकारचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. जवळपास 6,800 किलोमीटरचे स्टेट हायवे ते नॅशनल हायवे केले गेलेले आहेत आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जवळपास 730 किलोमीटरचा टप्पा या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी 13,000 कोटी रुपयांची जोड करण्यात आली अशा दिवशी. अध्यक्षमध्ये ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. त्या सडक योजनेच्या माध्यमातून एक 10-12 वर्षापूर्वी चांगली कामं झाली होती पण मागच्या 5-6 वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी कोणतेही काम होऊ शकलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागातल्या रस्त्यांची या ठिकाणी अवस्था अतिशय बिकट झाली होती. त्यामध्ये आपल्याला या मुख्यमंत्री सर्वेच्या माध्यमातून एक चांगल्या ठिकाणी संधी मिळालेली प्रस्ते करण्यासाठी पण अध्यक्षमध्ये आपल्याला हे सगळेच आमदार मान्य करतील की या सडकवरचे रस्ते करत असताना याला जे निकष घालून दिलेले आहेत हे निकष आपण जर बारकाने अभ्यास केला त्याला जो पिसिया असतो किंवा जे गुणपत्रक असतो त्याच्या माध्यमातून आज प्रत्येक तालुक्यामध्ये फक्त एकच रस्ता प्रत्येक आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय ही बाब आपल्याला नाकारता येत नाही. आणि अध्यक्ष अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण हा हिशेब काढला 2,63,000 किलोमीटरची लांबी असेल मग स्टेट हायवे नॅशनल हायवे या सगळ्यामध्ये कुठेतरी आमचे ग्रामीण रस्ते आणि आमचे इतर जिल्हा मार्ग वगैरे येतात त्यांच्या माध्यमातून आमच्या डोंगरी भागात खास करून ठिकाणी या रस्त्यांच्या माध्यमातून आपल्याला निधी आपली कोणती तरतूद शासन करत नाही. अध्यक्षमध्ये आमची विनंती आहे की आमची सूचना राहील की अर्थसंकल्प आपण थेट नाही जसे पैसे आपण या ठिकाणी स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे पण देतो की आपल्याला एमडीआर देतो तशा प्रकारची थेट तरतूद ही बजेटमध्ये केली जावी आणि ही जोडून केली जात नाही अध्यक्षमध्ये तुम्ही या ठिकाणी या ग्रामातल्या रस्त्यांच्या ठिकाणी प्रश्न भेटणार नाही अध्यक्षमध्ये. अध्यक्षमध्ये या ठिकाणी प्रगत शैक्षणिक कार्यक्रम या ठिकाणी याचा उल्लेख इथे केलेला अभिभाषणामध्ये त्यामध्ये अध्यक्षमध्ये जवळपास कधी 550 शाळा प्रगत करण्यात आहेत पण अध्यक्षमध्ये इकडे एकही बाजूला बघितलं तर 20% संख्येच्या आतल्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाकडे घेत आहे आणि या निर्णय घेत असताना ठिकाणी आमचा त्याला पूर्णपणे विरोध नाही अध्यक्षमध्ये. पण अध्यक्षमध्ये या डोंगर भागामध्ये दुर्गम भागामध्ये जे ज्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था नाही ज्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये ह्या शाळा आहेत अशा ठिकाणच्या शाळा ज्यामध्ये वगळल्या पाहिजे अध्यक्षमध्ये. आपल्याला सांगायला हरकत नाही की अनेक UPSC MPSC उत्तीर्ण झालेल्या ठिकाणी जे आज अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा अशा ह्या छोट्या छोट्या शाळांमध्ये या वाड्यावस्तूने शिक्षण घेतलेलं आहे आणि अध्यक्षमध्ये ठिकाणी ह्या लोकांना तिथं आपण काय आपण किती म्हटलं तर याचं आपण समायोजन करू शकत नाही. त्यामुळे ह्या 20% संख्येच्या या माध्यमातून किंवा या निकषातून आमच्या डोंगर दुर्गम भाग या ठिकाणी वगळायला पाहिजे अध्यक्षमध्ये.
अध्यक्षमध्ये या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विधेयक व महाराष्ट्र दवाखाने आस्थापना विधेयक हे शासनाकडे आणू इच्छिते. आपल्या ग्रामीण भागाला या ठिकाणी की आपल्या संपूर्ण आपल्या आरोग्य सेवा या ठिकाणी चांगली देण्यासाठीच्या बाबतीमध्ये उल्लेख या ठिकाणी त्या विधेयकाचे केले अध्यक्षमध्ये. अध्यक्षमध्ये आपण बघितलं आज ग्रामीण आरोग्य सेवा ही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. पण याला एकच कारण म्हणजे आपले मेडिकल ऑफिसर की आपले मेडिकल सुप्रिंट असतात ह्या मुख्य ज्या डॉक्टरांच्या ह्या पद आहेत ह्या जवळपास 60% अतिरिक्त आहेत देशामध्ये. आणि अशा माध्यमातून त्या ठिकाणी जो आपण एकूण पद भरत नाही तो आपण आपल्या बांधलेल्या इमारती यांचा काही उपयोग होत नाही. किंबहुना आपल्याला हवी तशी किंवा लोकांना जशी अभिप्रेत आहे अशा प्रकारची आपण या ठिकाणी ही सेवा ही देऊ शकत नाही देशामध्ये. अध्यक्षमध्ये आज दुष्काळ भागासाठी आपण आम्ही आता आमच्या ऐकण्यामध्ये आलेलं आहे वाचण्यामध्ये आलेलं आहे की तिथं त्या भागामध्ये वॉक इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ही डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. अध्यक्षमध्ये शेवटचा मुद्दा अध्यक्षमध्ये आज या धर्तीवरच्या ठिकाणी फक्त दुष्काळग्रस्त भागाच्या जिल्ह्यांचा विचार न करता हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यूच्या आपल्या माध्यमातून हे डॉक्टर भरले गेले पाहिजेत. कारण आपण जे एम्स डॉक्टर भरतो त्याची नेमणुका होतात पण ते त्या ठिकाणी डोंगरी भागात ती ग्रामीण भागात जाईल ते तयार होत नाही त्याने आपली ती पद्धत इतर अध्यक्षमध्ये. अध्यक्षमध्ये या निमित्तानं अध्यक्षमध्ये या माध्यमातून आज पर्यटनाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्या या अभिभाषणामध्ये अनेक गोष्टी उल्लेख केला गेलेला आहे. त्यामध्ये आपल्याला व्याघ्र प्रकल्पाच्या आपल्या बफर झोनसाठी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जनविकास योजना याचा उल्लेख केला गेलाय. अध्यक्षमध्ये ठिकाणी बोलत असताना आज आपल्या या पर्यटनाच्या बाबतीमध्ये आपल्या या कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत या ठिकाणी बघितलं होतं तर निसर्ग संपदा वनसंपदा किंवा ऐतिहासिक महत्व बघितलं तर या ठिकाणी कोल्हापूरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पर्यटनाचं या ठिकाणी पोटेन्शियल म्हणजे उपस्थित देशामध्ये. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन जिल्हा असा इथे जाहीर केला पाहिजे आणि याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला थोडस कृषी पर्यटन किंवा आपल्या निसर्ग पर्यटन आपण किंवा इकोटुरिझम जिला म्हणतो आपल्याला ह्या यंत्राचा प्रतिसाद दिला पाहिजे. अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपल्या बफर झोनच्या आपल्या माध्यमातून बोलत असताना त्याच्या साईडचा आपला जो बफर झोन असतो त्याच्या पुढचा कॉरिडर असतो. आज अध्यक्षमध्ये आपल्या या व्याघ्र प्रकल्पामुळे जे आपला बफर झोन झालेला आहे ते बफर झोन मधल्या लोकांच्या मनामध्ये एक फार मोठा संभ्रम अध्यक्षमध्ये त्या माध्यमातून त्यांना असं वाटतं की आमच्या जमिनीचा भाव तर कमी होणार आणि अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी नेमकं त्यांचं प्रमुख करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या बाबतीमध्ये त्या भागाला आपल्या बफर झोनला किंवा त्याच्या कॉरिडरला त्या ठिकाणी कृषी पर्यटन वन पर्यटन किंवा याच्या माध्यमातून त्यांचं दिल्याची अध्यक्ष आवश्यकता आहे. अध्यक्ष शेवटचा मुद्दा मानतो या ठिकाणी आपल्याला माहिती आपल्या या गेली स्थान आपल्या नगर परिषद आहे माझ्या मतदारसंघातली पणा राज्यपालांच्या अभिभाषणावर सखेद झाला आता सुरू केला आता झालं ना अध्यक्षमध्ये या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये पणा एक गिरिस्त नगर परिषद आहे आणि या गिरिस्त नगर परिषद या ठिकाणी आपलं जे आपण वर्षाकाठी आपण देतो काय आपलं ते पर्यटन अनुदान देतो ते या ठिकाणी आजही बघितलं बारकाईने आपण अभ्यास केला तर केवळ 1 लाख वार्षिक पण देतो या ठिकाणी ह्यामध्ये वाढ अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष या ठिकाणी शेवटचं बोलत असताना आमचं श्री क्षेत्र ज्योतिबा हा ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा आपल्या या कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला इथं ऐकायला मिळालं 120 कोटी मंजूर झालेले आहेत. पण या ठिकाणी अध्यक्षमध्ये त्याच्या बाबतीमध्ये कोणते ठोस पावलं उचलले गेलेले नाहीत आणि 10 कोटी रुपये मंजूर आहेत त्याची कामं सुरू होतील असं सांगण्यात आलं होतं. पण या ठिकाणी अध्यक्षमध्ये या विकास आराखड्याला अजून एक दमडी मिळालेली नाही ही दुर्दैव बाब आहे. अध्यक्षमध्ये ज्या पद्धतीनं आमच्या शिरोळ तालुक्यातल्या कन्यागत महापर्व सोहळ्याला शासनाने 125 कोटी मंजूर केले अगदी त्याच धर्तीवर ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा सुद्धा ठिकाणी या माध्यमातून ते पैसे मंजूर करावे अशी एक विनंती करतो. अध्यक्षमध्ये मी या अभिभाषणाला माझा पाठिंबा व्यक्त करतो आणि आपण मला बोलत संधी दिल्याबद्दल आपले धन्यवाद देतो. धन्यवाद.